शंका नाही आहे, ती स्पष्ट आहे. काही ड्रग कुरिअर कंपनीचे मार्फतीने लंडन येथे गेलेले आहे, त्याचे माहिती केंद्रीय एजन्सीज यांना देण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून योग्य कारवाई सुरू आहे. जे काही प्रिव्हेंटिव्ह आणि करेक्टिव्ह स्टेप्स घेणे आवश्यक आहे ते आम्ही संबंधित एजन्सीज यांना कळवणार आहेत. आमचे पूर्ण तपासमध्ये सेंट्रल एजन्सीज चे सहकार्य आणि कोऑर्डिनेटेड रीत्याने ही तपास सुरू आहे. आम्ही सांगितले जे आम्ही कुरकुमचे फॅक्टरी अनर्थ केले होते त्याच फॅक्टरीमध्ये हे सर्व जे रॉ मटेरियल आहे ते जायचे फॅक्टरीला आणि तिथून फिनिश प्रोडक्ट तयार करून वेगवेगळी ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायची, एवढेच आत्ता सांगण्यासारखे आहे. सर इतर डेव्हलपमेंट आपल्याला नंतर कळवण्यात. सर जसं तुम्ही आधी म्हणाला होतात की काही शंका आहे फॉरेनला काही ड्रग्स कुरिअर झाल्याचं, त्याची काही माहिती समोर आली? शंका नाही आहे, ती स्पष्ट आहे. काही ड्रग कुरिअर कंपनीचे मार्फतीने लंडन येथे गेलेले आहे, त्याचे माहिती केंद्रीय एजन्सीज यांना देण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून योग्य कारवाई सुरू आहे. सर विषय कसा आहे, आता जर एखादी गोष्ट पार्सल केली तर पार्सलवाले बघत नाहीत का काय किंवा काय, या अनुषंगाने काही वेगळी यंत्रणा किंवा वेगळे आदेश देण्यात? पूर्ण जे काही पार्सलच्या विषयात जे काही प्रिव्हेंटिव्ह आणि करेक्टिव्ह स्टेप्स घेणे आवश्यक आहे ते आम्ही संबंधित एजन्सीज यांना कळवणार आहे, त्यांच्याकडून योग्य निर्णय घेण्यात येईल. आणि आमचे पूर्ण तपासमध्ये सेंट्रल एजन्सीज चे सहकार्य आणि कोऑर्डिनेटेड रीत्याने ही तपास सुरू आहे. रॉ मटेरियलमध्ये वेगवेगळे एक स्यूडोएफेड्राइन म्हणून एक केमिकल एक कंट्रोल ड्रग आहे जे नॉर्मली कफ सिरपमध्ये यूज होतात आणि त्याचे क्रिस्टलाइज करून आणि काही केमिकल हे करून ते MD किंवा मेथ क्रिस्टल स्वरूपात बनते. ती ते स्यूडोएफेड्राइन असू शकते किंवा इतर काही रॉ मटेरियल असण्याची